हे सद्गुरु मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तर मी पण मस्त आहे. नेचर ब्लॉक रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, मी बनवणार आहे आज उपवासासाठी बटाट्याची चटणी. झटपट आणि खूप छान लागते खायला आणि पटकन होते. तर चला रेसिपी पाहूया. इथे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत, 5-6 बटाटे. तर इथे हिरव्या मिरच्या मी अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत. नंतर इथे घालणार आहे मी शेंगदाण्याचं बारीक कूट. तर मैत्रिणींनो, चला वेळ न घालवता पाहूया आपण रेसिपी बटाट्याची उपासाची चटणी. तर इथे कढई ठेवलेली आहे आणि इथं शेंगदाण्याचं मी तेल घातलेलं आहे, कारण उपवासाला शेंगदाण्याचं तेल घालावं. तर मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही, इथे मी आता मिरच्या घालणार आहे. तर इथे अशा लांब लांब मिरच्या मी इथं कापून घेतलेल्या आहेत, कट करून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने ह्या मिरच्या छान अशा तळू द्यायच्या आहेत. बघा, खरपूस झालेल्या आहेत, शेंगदाण्याचं तेल असल्यामुळे फेस आलेला आहे इथं. तर मैत्रिणींनो, आत्ता घालणार आहे मी इथे उकडलेला बटाटा, म्हणजे बटाट्याचे फोडी. पाहू शकता तुम्ही, आणि इथे बटाटा घातल्यानंतर इथे आपण सगळं एकजीव करून घेऊया, कालीवर करून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे असे सर्व काही मिक्स करून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही, अशी छान अशी तळून घेतली का. नंतर मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही, इथे बारीक घातलेलं आहे मी, तुम्ही थोडं जाडं घातलं तरी चालेल. तर पाहू शकता इथे आता शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे पहा, खूप छान लागते ही चटणी उकडलेल्या बटाट्यांची. तर तुम्ही ह्या उपासाला उकडलेल्या बटाट्यांची चटणी बनवा अशा प्रकारे. तर पाहू शकता इथे मस्त झालेली आहे आपली चटणी उपवासाची. तर इथे 1 मिनटं झाकण दिलेलं होतं वाफेवर, आणि मग आपली बटाट्याची चटणी मस्त झाली तयार. पाहू शकता तुम्ही मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.